कल्याण पश्चिमेला ओम रेसिडेन्सी समोर एक धार्मिक स्थान होते. ब्राह्मण देवाचे स्थान म्हणून स्थानिक नागरिक त्याची पूजा करीत. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता ते स्थान बंद करून त्यावर रस्ता आणि गार्डन निर्माण केले. रस्त्याला आमचा विरोध नाही, पण आमचे देवाचे स्थान तिथून हटू नये असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाडेघर, आधारवाडी, उंबर्डे, सापाड येथील ग्रामस्थांनी संघटित होऊन गाडल्या गेलेल्या देवस्थानाला मोकळे केले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार चारही गावांच्या सीमांवर हे देवस्थान आहे. मी माझी वय आहे 68 आणि माझ्या आधीपासून आमचे आजोबा पंजोबा हे सगळे शेतीला, जे आम्हाला गावामध्ये शेती लावायला जातात, शेती लावायला गेल्याच्या नंतर 2 बकरे आणि 5 कोंबरे लागतात, त्यांना आम्ही 7 म्हणतो. आणि ती साथ केल्या चालली, कोणी गावातला एकही मनुष्य शेती लावायला जाणार नाही. आणि शेती लावायला गेला जर तो देवांना जर समजा मान दिला नाही तर त्याला काहीतरी नुकसान होतं. त्याच्यामुळं गावची साथ म्हणून आम्ही हे अख्खी गाव करतो आणि कोंबरी बकरी कापल्यात आली बाहेर निघत नाही. या गावांच्या सीमेवर मसोबा, वेताळ, पाणबुड्या आणि ब्राह्मण देव यांची स्थाने आहेत. त्यात ब्राह्मण देवाचे हे स्थान महानगरपालिकेने नष्ट केले. याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाडेघर गावाच्या 5 AC आहेत आणि 5 AC वरती 5 देव आमचे आहेत. मसोसर, ब्राह्मण देव, पाणबुड्या, वाटोला देव आणि देवी आणि एक ती कालिका माता, अशा 5 देवांचा दर्शन घेतल्या जाते. रोज गावातले लोक सुद्धा बाहेर निघत नाही, तिथून सुद्धा नमस्कार करतील आणि 5 देवांचं नाव घेतील आणि मग बाहेर निघतील. कारण काय, आम्हाला हा देव बांधून पाहिजे. आमच्या याच्या त्यांचा कॉर्पोरेशनचा का कोणाचा तरी इथल्या बिल्डर लोकांचा असा म्हणणं आहे. हा बाजूला अजून कुठेतरी गटारावर घेऊन ठेवतात. आम्हाला गटारावर नको, आम्हाला मंदिर इथेच पाहिजे. गावल्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत, त्या भावनेशी खेळलेले आहेत. पूर्वज इथले, मूळ रहिवासी इथले, मूळ शेतकरी इथले, यांच्या जमिनी धनदान या बिल्डरांसाठी घशात घातल्या, TDRसाठी हे लोक असे करतायत. मग हा ग्रामस्थेचा ग्रामदेवता आहे गाववाल्यांचा. ह्या ग्रामदेवतेसाठी तेवढंही त्यांच्या मनात दया नाही का महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी? तर हा ग्रामदेवता आहे, इथल्या स्थानिक नगरसेवकांनी तिथे हस्तक्षेप करून ते गाववाल्यांचे विचार एकत्र घेऊन हा मंदिर बनवून द्यायला पाहिजे इथे देवाचा. कारण पूर्वज कालापासून हे गावाच्या सीमेवरचे देव आहेत. जर हे गावाचा अस्तित्व, गावांचं देवांचं अस्तित्व मिटवायला तयार आहे, ते गावांचं अस्तित्व पण मिटवतील. हे मूळ रहिवासी म्हणून इथे काही राहणार नाही. पण मी तर इथे मी जाहीर आव्हान करतो, जर अशा भावना ज्या अधिकाऱ्यांनी किंवा महापालिकेच्या किंवा राजकीय लोकांनी असे जर भावनेशी देवांशी जर खेळले तर ह्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू. आणि ह्या आंदोलनाचा हे पूर्ण जबाबदारी या अधिकाऱ्यांवरती राहील. कारण ह्याच अधिकाऱ्यांनी छेडलेला आहे. पूर्वकल्पना गावल्यांना न देताना डायरेक्ट त्या देवावरती डांबरीकरण करून JCP लावून खोदून त्याला गाडून हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या गावल्यांमध्ये आता आपण पाहिले, गावल्यांमध्ये उद्रेक झालेला आहे निर्माण. आणि त्या गावल्यांची ही टोकाची भूमिका आहे. आणि या किती हे झाला तरी हे गावल्या आता शांत बसणार नाही. गाववाल्यांच्या जागा पाहिजे त्यांना, पण गाववाल्यांचा देव नको आहे. डेव्हलपमेंटसाठी जागा पाहिजे त्यांना, देव नको आहे. देवासाठी एक किती, एक 10x10 ची जागा लागतो. देवानंद भोईर, पंढरी पाटील, विमल पाटील, नरेश पाटील, गुरुनाथ घोडे, रामचंद्र पाटील आदी मंडळींनी हे स्थान पुन्हा उघडे करावे आणि त्याभोवती रस्ता करावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज. गाव विमल रघुनाथ पाटील. देवस्थान आमच्या पिढीन पिढीपासून आहे. जवळजवळ आमचं आम्हाला तरी माहिती आहे की 10 पिढ्या झालेल्या आहेत असं आमचं ऐकण्यात आहे. या देवासाठी आम्हाला देवस्थान पाहिजे. हे देवस्थान आहे, ब्राह्मण देव आहे, 4 गावचं देवस्थान आहे. उंबाडा, सापाडा, हिरासापाडा, आदरवाडी, गंधारी, कोलिवली, हा मसेसर आणि हा ब्राह्मण देव. आज आमची काही पिढी गेली याच्यामध्ये, पण देवाला नारळ तोडल्याशिवाय शेतीवाडी लावत नव्हतो आम्ही. आणि हा या लोकांनी काय करून बसतो भावनेशी केले, पण आम्ही ते करून देणार नाही. आम्ही 4 गावचे लोक जमा होऊन याच्यावर संघर्ष करणारच आहे.